नाच हा ओसंडून वाहणारा मानवी उल्हास आहे. भारतामध्ये आमचे सगळे देव ज्यांची पूजा केली जाते ते सगळे नाचणारे देव आहेत. आणि नृत्य ही तुमच्यातील समतोलाची परीक्षा आहे अनेक प्रकारे. मी केवळ तोल सांभाळण्याबद्दल बोलत नाहीये, तुमचा आंतरिक समतोल सुद्धा दिसून येतो. जेव्हा तुम्ही संतुलित नसता तेव्हा तुम्ही नाचू शकत नाही. मला आज तुम्हाला प्रश्न विचारायची संधी मिळाली याबद्दल मी खूप आभारी आहे. माझा प्रश्न सद्गुरू तुम्हाला असा आहे की तुमच्याकडे भारतीय संस्कृतीत एखादा नाच आहे का ज्यामधून उपचार होऊ शकतो, किंवा तुम्ही नृत्याकडे असे पाहता का की ज्यामध्ये कुणाचा उपचार करण्याचे गुण आहे? तर खूप खूप धन्यवाद आणि तुमचा प्रवास सुखकर हो. नमस्कार मिशेल, तुमच्याशी बोलायला खूप आनंद होत आहे. तुम्ही एक नर्तक मी तुम्हाला हे सांगितलं पाहिजे. माझी मुलगी जी आता 30 वर्षांची झाली आहे, नुकतीच 30 वर्षांची, ती एक शास्त्रीय म्हणजे भारतीय शास्त्रीय नर्तक आहे. हा एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि परिष्कृत प्रकार आहे नृत्याचा, जो बहुतांशी एकीकडे भारतीय मंदिरांमध्ये विकसित झाला पूजेचा प्रकार म्हणून, एक आराधनेचा प्रकार म्हणून, पण आज तो मंचावर सुद्धा सादर केला जातोय. तर भारतीय नृत्य हे एक प्रकारे आमच्या अध्यात्माशी जोडलेलं आहे का, किंवा भारतीय नृत्यातून उपचार होऊ शकतात का, किंवा मनोरंजनाहून अधिक काही त्यात आहे का? 100%. कारण सगळे नर्तक, शास्त्रीय नर्तक भारतातले, ते नृत्य एक मनोरंजनाची प्रक्रिया म्हणून पाहत नाहीत, ते एक पवित्र कार्य आणि पवित्र प्रक्रिया म्हणून पाहिलं जातं. तर हे खूप वेगळं आहे तुमच्याकडे इथं जे आहे त्यापासून, पण खूप खूप परिष्कृत पद्धती हालचालींच्या आणि आराधनेच्या आणि अगदी गुंतागुंतीच्या कथा दर्शवल्या जातात नृत्यातून. तर मला तुम्हाला काही व्हिडिओ पाठवायला आवडेल जेणेकरून तुम्हाला याची ओळख होईल. तुम्ही असंही ते इंटरनेटवर पाहू शकता. या व्यतिरिक्त मला तुम्हाला हे सांगायचं आहे की भारतामध्ये आमचे सगळे देव ज्यांची पूजा केली जाते ते सगळे नाचणारे देव आहेत. जर त्यांना नाचता येत नसेल तर तुम्ही त्यांना देव मानत नाही. हे कसं वाटतं तुम्हाला? कारण नृत्य म्हणजे तुमच्या भौतिक स्वरूपाच्या उल्हासाबद्दल आहे. जर तुमच्या जीवन ऊर्जा, जर तुमचं शरीर उल्हासाच्या एका अवस्थेत असेल तर ते स्वाभाविकपणे नाचू लागेल. कुठल्या प्रकारचा नाच ते कदाचित संस्कृतीनुसार असू शकतं, पण मुळात नाच हा ओसंडून वाहणारा मानवी उल्हास आहे. जिथं जीवन ओसंडून वाहत नाही तिथं ते तसं कोणी देव म्हणण्याला कसं पात्र ठरू शकतं? क्वालिफाय एज गॉड. म्हणून आमचे सगळे देव हे नाचणारे देव आहेत. म्हणून हे अगदी खोलवर आमच्या संस्कृतीत भिनलेलं आहे. पण जेव्हा आपण भारत म्हणतो तेव्हा ही काही केवळ एक गोष्ट नाहीये. भारत एक विशाल देश आहे, त्यात 19,000 अधिक भाषा होत्या एकेकाळी. काही किलोमीटर जरी तुम्ही ड्राईव्ह करत गेलात तरी तुम्ही पाहाल लोकांचं दिसणं वेगळं, खाणं वेगळं, कपडे वेगळे, त्यांची संस्कृती वेगळी आहे, त्यांचं संगीत आणि नृत्य वेगळं आहे. म्हणून आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय की कशा या गोष्टी जतन कराव्या, कारण हे खूपच गुंतागुंतीचं आणि विस्तृत आहे. पण आज बरेच प्रकार अगदी चांगल्या प्रकारे, बरं का, चांगल्या प्रकारे सरावत आहेत. पुष्कळ तरुण लोक हे शिकत आहेत आणि ते आता मंचावर आहेत. लोक ते पाहायला येत आहेत. लोक अगदी पैसे देऊन नृत्य पाहायला येत आहेत. तर पुष्कळ पुनरुज्जीवन होत आहे नृत्याचं या पिढीमध्ये. हे समजणं खूप महत्वाचं आहे की जर तुमचं शरीर नाचायला नाही म्हणत असेल, हे तुम्हाला नाचता येतं का नाही याबद्दल नाहीये. हा केवळ याचा प्रश्न आहे की तुमच्याकडे ओसंडून वाहणारी जीवन ऊर्जा आहे की नाही. तुम्ही जीवन ऊर्जेचा एक पूर आहात का तुम्ही संपत आलेलं जीवन आहात? तर हा आयाम ज्याला आपण नाच म्हणतो, दॅट वी कॉल एज डॅन्स इन टू
आपल्या जीवनात अगदी लहान वयापासून आणणं ही एक अप्रतिम गोष्ट होऊ शकते. लहान मुलांमध्ये वाढत असताना समतोल आणण्यासाठी, कारण जे काही कौशल्य, ज्या काही क्षमता आपल्याकडे आहेत आणि जी काही अलौकिक बुद्धिमत्ता प्रत्येक मनुष्यात आहे, ती बहरू शकते ते केवळ समतोल असेल तरच. आणि नृत्य ही तुमच्यातील समतोलाची परीक्षा आहे अनेक प्रकारे. मी केवळ तोल सांभाळण्याबद्दल बोलत नाहीये, तुमचा आंतरिक समतोल सुद्धा दिसून येतो. जेव्हा तुम्ही संतुलित नसता तेव्हा तुम्ही नाचू शकत नाही. तर हे प्रत्येक संस्कृतीसाठी महत्वाचं आहे, हे परत आणलं पाहिजे. आणि अगदी मस्त आहे की तुम्ही स्थानिक अमेरिकन नृत्य परत आणताय. मी आत्ताच तुमचा एक छोटा व्हिडिओ पाहिला, मला तुम्हाला भेटायची इच्छा होती. कधीतरी तुम्ही इथं आलं पाहिजे आमच्या टिनेसी मधल्या केंद्रात आणि तुमची कला सादर केली पाहिजे. तुम्हाला नृत्य करताना बघायला खूपच आवडेल. मी पाहिलं त्या सगळ्या जड घंटा घेऊन नाचणं म्हणजे खूप अवघड असेल, पण तुम्ही खूप छान करता. अभिनंदन आणि माझे आशीर्वाद तुम्हाला. ही संस्कृती अशीच जिवंत ठेवा.